मी वायझेड बँकेतून बोलते. तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँक लोन पाहिजे? मॅम, मी इंटरव्ह्यू साठी आलोय. सर, आमच्याकडे खूप चांगली ऑफर आहे. मॅडम प्लीज, मला त्रास देऊ नका, मला कोणतेही लोन नकोय. असं तुमच्या बरोबरही होऊ शकतं, यासाठी ट्रायच्या डू नॉट डिस्टर्ब किंवा DND 2.0 ऍपचा लाभ घ्या. ट्राय DND 2.0 ऍप टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा असा प्रयत्न आहे की ज्याच्या वापरानं ग्राहक अनावश्यक कमर्शियल कॉल्स बंदही करू शकतात आणि अशा अनावश्यक कॉल्स आणि मेसेजेस विरुद्ध तक्रार देखील नोंदवू शकतात. वा, उत्तम आहे. पण हे मिळेल कुठे? तुम्ही हे गुगल प्ले स्टोअर ने कोणत्याही अँड्रॉइड डिव्हाइस वर मोफत डाउनलोड करू शकता. याचा युज कसा करतात? या ऍपचा इंटरफेस खूपच युजर फ्रेंडली आहे. सर्वात आधी तुम्हाला हा तुमच्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल करायचा आहे. मग ऍप उघडा आणि तुमचा नंबर यामध्ये रजिस्टर करा. तुमच्याकडे एक किंवा दोन नंबर रजिस्टर करायची सोय आहे. हा ऍप DND चे प्रेफरन्सेस देखील रजिस्टर करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनावश्यक कमर्शियल कॉल्स आणि SMS ब्लॉक करतो. तुम्ही एक किंवा सर्व टेलिमार्केटिंग सर्व्हिसेसना ब्लॉक करू शकता. जर रजिस्ट्रेशनच्या 7 दिवसानंतरही तुम्हाला अनावश्यक कमर्शियल कॉल्स आणि SMS येत असतील तर हा ऍप तुम्हाला तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे तक्रार नोंदवायची सुविधा देतो. तुम्ही अशा अनावश्यक कॉल्सवर SMS विरुद्ध केलेल्या तक्रारीचं स्टेटस आणि त्याच्यावर होणाऱ्या कारवाईबद्दलही जाणून घेऊ शकता. या ऍपमध्ये SMS करता इंटेलिजंट स्पॅम डिटेक्शन इंजिन आहे, जे अनावश्यक SMS चा रिपोर्ट करायला सहाय्यक असतं. ऍप सूचना देईल की तुमच्याद्वारे प्राप्त कुठलाही अज्ञात SMS किंवा कॉल कदाचित स्पॅम आहे. ग्राहक फोनवर आलेले कॉल व SMS स्पॅम आहेत व नाही हे स्वतःही सांगू शकतात. उपयोगकर्ता शंका निरसनासाठी FAQ वर जाऊ शकतात आणि फीडबॅक देऊ शकतात. ट्रायच्या DND 2.0 ऍपचा उपयोग करा आणि अनावश्यक कमर्शियल कॉल्स व SMS च्या त्रासापासून दूर राहा. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे जनहितार्थ जारी.